ही आहे प्रियंका. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड गावात शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. छोट्याशा गावात राहिल्यामुळे आपल्याला लहान वयात जे मिळालं नाही ते आता आपण इतरांसाठी सहज उपलब्ध करून द्यावं हेच तिचं ध्येय होतं. आणि त्याच मार्गानं तिनं प्रवासही सुरू केला. वाचनाची प्रचंड आवड होती, मात्र वाचायला पुस्तकच नव्हती. ज्या वयात जे वाचन व्हायला हवं होतं ते झालं नाही याची तिला खंत वाटते. आणि त्यामुळं तिने एक नवीन चळवळ सुरू केली. ती चळवळ होती ओपन बुक लायब्ररी. नमस्कार, मी प्रियंका चौधरी. मी यवतमाळ जिल्ह्यामधील उमरखेड या गावची. माझे वडील शेती करतात आणि आई गृहिणी आहे. 12वीपर्यंतचं शिक्षण मी उमरखेडलाच पूर्ण केलं आणि त्यानंतरचा माझा पुण्यामध्ये प्रवास सुरू झाला. मुळातच लहानपणापासून मला वाचनाची आणि लिखाणाची आवड होती. पण कसं होतं की ग्रामीण भागामध्ये आपल्याला सहसा, उमरखेड हा ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामध्ये आपल्याला पुस्तकं इझिली अवेलेबल होत नाहीत. मग बऱ्याच वेळा असं वाटायचं की चांगली पुस्तकं वाचायला मिळाली पाहिजे. गावामध्ये ग्रंथालय होतं, परंतु त्या ग्रंथालयातनं आपण पुस्तकं घरी घेऊन जाऊ शकत नव्हतो. मग कुठेतरी वाचनाचा आणि वाचनाचा संबंधच फारसा येत नव्हता. मग ती एक मनात खंत राहिली होती. पण जेव्हा मी पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये अनेक चांगली चांगली पुस्तकं मिळाली, चांगल्या चांगल्या त्यातनं मला चांगले चांगले विचार घेता आले. आणि मग कुठेतरी वाटलं की हे जे पुस्तकं आपण चांगली वाचतो, एका म्हणजे जे अगोदरच वाचायला पाहिजे होती, परंतु एका विशिष्ट काळानंतर ती वाचतो. कदाचित अगोदर ती मिळाली असती तर आपल्या आयुष्याची दिशा पण बदलू शकते, कारण की प्रत्येक पुस्तक आपल्याला एक विचार देत असतो. म्हणजे आपण एखाद्याची पुस्तकाची देवाणघेवाण म्हणजे केवळ त्यातनं आपण विचारांची देवाणघेवाण करत असतो, पुस्तकाच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून. मग पुण्यात आल्याच्या नंतर वाटलं की अशी पुस्तकं कुठेतरी ग्रामीण भागामध्ये पोचली पाहिजेत किंवा त्या मुलांना वाचता आली पाहिजे. म्हणजे ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये खरंच पुढे जायचं आहे किंवा काहीतरी सकारात्मक कार्य करायचं आहे, त्यांना एक चांगला विचार या माध्यमातून मिळू शकेल. ओपन बुक लायब्ररी मुवमेंट ही मुळात परदेशातली संकल्पना आहे. म्हणजे तिथे असे जे नागरिक आहेत आपल्या शेजारी बुकशेल लावतात आणि आपण जे चांगली पुस्तकं वाचलेली आहेत ती अशा बुकशेलमध्ये आणून ठेवतात, म्हणजे इतरांना पण ती चांगली पुस्तकं वाचता यावी. सो पाश्चिमात्य लोकांचं आपण कपडे ह्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करतोच, परंतु कुठेतरी चांगल्या गोष्टीचं पण अनुकरण केलं गेलं पाहिजे असं मला आणि माझ्या टीमला वाटलं. म्हणून आम्ही ओपन बुक लायब्ररी मुवमेंट ही चालू केली. त्याचे आम्ही 8 सदस्य आहोत आणि असे जवळपास आम्ही आत्ता तरी 11 ठिकाणी बुकशेल लावलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भाग ज्या भागामध्ये अजून नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, ज्या भागामध्ये अजून रस्ता पण झालेला नाही आहे, त्या भागामध्ये आम्ही हे ग्रंथालय चालू केलं. आणि तिथे लोकांचा सुरुवातीला एवढा काही फारसा प्रतिसाद नव्हता, परंतु जेव्हा त्यांना बोलण्याच्या माध्यमातून किंवा भाषणाच्या माध्यमातून पुस्तकांचं महत्त्व सांगितलं, तेव्हा त्या लोकांकडनंच जवळपास या लायब्ररीसाठी 10,000 डोनेशन आलं. आणि पुण्याचा विचार करता पुण्यामध्ये पण आज बरेचसे लोक आहेत. आम्ही त्यांच्या घरी गेलोत आणि बऱ्याचशा लोकांना असं कुठेतरी करायचं होतं, परंतु माध्यमच अवेलेबल नव्हतं की आपली अडगळीत पडलेली पुस्तकं कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचता यावी. इवन एका आजोबांना आम्ही भेटलो मागे याच चळवळीच्या माध्यमातून. त्यांना काही बुक डोनेट करायचे होते, ते काय बोलले की माझे कित्येक वर्ष झाले ही पुस्तकं वाचून झाली आहेत, परंतु ती घरामध्ये अशीच अडगळीत पडून आहेत. कुठेतरी या चळवळीच्या माध्यमातून आमच्या पुस्तकांना वारसदार मिळाले. म्हणजे हा वारसा पुढे जाईल का नाही याची मला शंका वाटत होती, परंतु मला असं वाटते या माझ्या घरातून तर हा वारसा पुढे जाणार नव्हता, कारण की वाचणारे कोणी नव्हते, परंतु इतर लोकांपर्यंत ही पुस्तकं गेलीत किंवा त्यातले जे काही वाचक आहेत त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल या चळवळीच्या माध्यमातून, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणजे मला वाचनाची आवड जी होती त्याला कुठेतरी मला गरवारे कॉलेजमुळे खूप अजून ती जोपासता आली. म्हणजे माझ्या कॉलेजच्या लायब्ररीमधनं खूप चांगली चांगली पुस्तकं मी तेव्हा गरवारेमध्ये आले तेव्हा चांगली चांगली पुस्तकं वाचली आणि त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे मला कुठेतरी असं माहिती नव्हतं की लोकांचा याला किती प्रतिसाद मिळेल, परंतु जेव्हा सुरुवात केली त्याचा लोकांनी त्याला खूप उत्तम प्रतिसाद दिला. कारण की कुठेतरी आणि आनंद ह्या गोष्टीचा होतोय की आता ही जी चांगली पुस्तकं आली आहेत ती ग्रामीण भागामध्ये जाणार आहे. मी मुळात ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे मला ग्रामीण भागाचे प्रश्न चांगले माहिती आहे. आवड आहे तिथल्या मुलांना, परंतु काय होतं ते दिशा मिळत नाही, ती पुस्तकं त्यावेळेस त्यांना वाचायला मिळत नाही. तर कुठेतरी अशी चांगली चांगली पुस्तकं या चळवळीच्या माध्यमातून मी येणाऱ्या तरुण पिढीपुढे मांडू शकेल. प्रत्येक एक म्हणतात ना, प्रत्येक महान पुरुषांचे विचार ज्या वयात वाचायला पाहिजे आपण, त्या वयातल्या मुलांपर्यंत ही चांगली चांगली पुस्तकं
पाठवण्याचा या चळवळीचा आमचा उद्देश आहे.